नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करते, ती म्हणजे अशी की आज या कोरोना महामारीमुळे आपल्या शाळा, आपल्या ट्यूशन्स, कोचिंग क्लासेस सर्व काही बंद पडले आहे। त्यामुळे आपल्याला घरच्या घरी अभ्यास करून आपले काही बेसिक कन्सेप्ट्स असतील, काही गोष्टी असतील त्या समजून घ्यायच्या असतील, त्या घरच्या घरी समजून घ्याव्या लागत आहेत। परंतु हे एक प्रकारे अंधारात चाचपडत पडल्यासारखं, हाताला लागते नाही लागते, काय लागते काहीही कळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आता तयार झाली आहे। मग ती परिस्थिती दूर करण्यासाठी एक टॉर्च टाइप का होईना, एक उजेड दाखवण्यासाठी मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या आपल्या काही गोष्टी असतील, काही बेसिक कन्सेप्ट असतील, अभ्यासाचे रिलेटेड जे काही टेक्निक्स असतील त्या सर्व मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यासाठी हा एक चॅनल, स्टडी चॅनल ओपन केला आहे। मी ज्या ज्या काही व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड पाठवणार त्या त्या तुम्ही सबस्क्राइब पाहण्यासाठी पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राइब करा, त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जशी व्हिडिओ मी चॅनलमध्ये अपलोड करीन तशी लगेच तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही ती फ्री ऑफ कॉस्ट घर बसल्या बसून बघू शकता। एकदा, दोनदा, तीनदा नाही, तुम्हाला हव्या तेवढ्या वेळेमध्ये ते पाहू शकता, बघू शकता। काही तुम्हाला शंका असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, त्या लगेच तुमच्या शंका क्लिअर केल्या जातील, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल। एकदाच क्लिक करायचं आहे बरं का मित्रांनो, सारखं क्लिक करायचं नाही, कारण मग ते अनसबस्क्राईब होऊन मग पुन्हा तुम्हाला मी ज्या व्हिडिओ टाकेन ते मिळणार नाहीत। ओके, तर हे झालं आपल्या आता चॅनलची छोटीशी ओळख। आता आपण काय करूया, आपल्या पाठाकडे वळूया। विज्ञान आणि तंत्रज्ञान हा एक आपल्या विषयांमधील एक विषय की जो आपल्या व्यावहारिक जीवनाशी संबंधित आहे आणि आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात, बघायला मिळतात, परंतु त्या कशा होतात, का होतात, कशामुळे होतात याचं काही उत्तर आपल्याला कळत नाही। आले लक्षात? तर त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी पहिल्यांदा या विषयाकडे वळली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान। तर पाठ क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण। हा गुरुत्वाकर्षण म्हणजेच नक्की काय? झाडावरून फळ खाली पडलं, न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याविषयी आपण इयत्ता 8वी 9वी मध्ये ऐकलं आहे, वाचलं आहे, पाठांतर केलं आहे। परंतु हा व्यक्ती म्हणजे नक्की कोण? असं म्हटलं जातं की हा न्यूटन नावाचा व्यक्ती जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता तेव्हा सफरचंद खाली येऊन पडला, त्याच्या बाजूला खाली येऊन पडला, तेव्हा त्याला असा प्रश्न पडला की हा सफरचंद झाडावरून खालीच का पडला, वर का गेला नाही, या डायरेक्शनला का गेला नाही, त्या डायरेक्शनला का गेला नाही, तो स्ट्रेट सरळ अगदी जमिनीवरच येऊन का आदळला, असा प्रश्न या शास्त्रज्ञाला पडला। आणि त्याला कळून चुकलं की हा आहे गुरुत्वाकर्षण, म्हणजेच काय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मीन्स एकमेकांना आपल्या केंद्राकडे खेचून घेण्याचं बळ। आले लक्षात? खेचून घेण्याचं बळ म्हणजेच काय? पृथ्वी ही आपल्या केंद्राकडे सर्व वस्तूंना, पृथ्वीवरील सर्व गोष्टींना खेचून घेते, म्हणूनच आपण जमिनीवर चालतो, नाहीतर उडलो असतो। आज मंगळावर, चंद्रावर लोक जातात, हवेत अशा टन 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 उड्या मारत असतात, पण असे स्थिर एका जागी उभे राहू शकत नाही, कारण गुरुत्वाकर्षण, तिथे पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून तिथे लोक उड्या मारल्यासारखे दिसतात किंवा एका जागी स्थिर उभे राहू शकत नाही। परंतु आपण पृथ्वीवर मात्र एका जागी स्थिर उभे राहू शकतो,
बरं का? तर त्याचं गुरुत्वाकर्षण म्हणजेच आपल्याकडे खेचून घेण्याची जी शक्ती आहे ती जास्त आहे. ती किती आहे, इतर ग्रहांची किती आहे ती आता आपण पाहणार आहोत. आणि हा जो शास्त्रज्ञ आहे न्यूटन, सर आयझॅक न्यूटन, हा एक मोठा चमत्कारच बघा होता. एक सर्वसाधारण मनुष्य, पण ज्याने त्याने पूर्ण पृथ्वीला, पृथ्वीवरील लोकांना ज्या काही गोष्टींची माहिती दिली, गणितीय पद्धतीने सिद्ध करून सांगितली, तो हा एक चमत्कार म्हणजेच सर आयझॅक न्यूटन. या सर आयझॅक न्यूटन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा शास्त्रज्ञ 1642 रोजी त्याचा जन्म झालं आणि 1727 रोजी तो मरण पावला. हा त्याचा कालखंड 1642 ते 1727 या कालखंडामध्ये त्याने चमत्कारिक असे शोध लावले. चमत्कारिक असे शोध नुसते लावले नाही तर ते गणितीय पद्धतीने सिद्ध केले. तर त्या माणसाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, कारण त्याचेच लॉज आज आपल्याला पुढे या पाठामध्ये शिकायचे आहे. कारण त्यानेच गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीची जी केंद्राकडे खेचून घेण्याची ताकद आहे त्याविषयी समीकरणे, फॉर्म्युलेज शोधून काढले आहेत, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून दाखवलेले आहेत. म्हणून या माणसाविषयी सर्वप्रथम आज आपण जाणून घेऊया. तर का आहेत हे सर आयझॅक न्यूटन? हे थोर शास्त्रज्ञ आहेत, आधुनिक काळातील अगदी अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला. कुठे झाला? त्यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीविषयक समीकरणे व गुरुत्वाकर्षण यांचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया, काय आहे पुस्तकाचं नाव? प्रिन्सिपिया. आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकामध्ये मांडले. या प्रिन्सिपिया पुस्तकामध्ये त्यांनी काय काय मांडलं? गतीचे नियम, गतीची समीकरणे आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडले आहे. त्याआधी केपलरने, केपलर नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी काय सांगितलं की ग्रह एका कक्षेमध्ये फिरतात, म्हणजे गोल गोल फिरतात, एवढं त्याने सांगितलं. पण ते गोल एका कक्षेमध्ये का फिरतात, वाकडे तिकडे का फिरत नाहीत, कक्षेमध्ये फिरतात म्हणजे नक्की कसे फिरतात, हे मात्र त्याला स्पष्ट करता आले नाही. मग या न्यूटनने काय केलं बघा, त्या कारणांचा शोध घेतला की ग्रह कक्षेमध्ये फिरतात म्हणजे नक्की कसे फिरतात. या प्रश्नांची उत्तर सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञाने शोधून काढले. काय केलं त्याने? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरला. काय केला? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरला आणि अगदी गणितीय पद्धतीने त्याने ती कक्षा शोधून काढली. न्यूटनने तेवढंच केलं नाही तर प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित, काय? प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या देखील क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली. तसेच त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा देखील शोध लावला. काय आहे त्या शाखेचं नाव? कॅल्क्युलस. काय आहे त्या शाखेचं नाव? कॅल्क्युलस. कॅल्क्युलस ह्या नवीन गणितीय शाखेचा देखील त्यांनी शोध लावला. तसेच भौतिक शास्त्रामध्ये, भौतिक शास्त्र मीन्स फिजिक्स, की ज्याचं ज्यामध्ये भौतिक गोष्टींचा अभ्यास केला जातो, फॉर एक्झाम्पल हवा, वारा, पाणी, उष्णता, अशा गोष्टींचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्या शास्त्राला भौतिक शास्त्र असं म्हटलं जातं. आपण जेव्हा इयत्ता 10वीतून पुढे 11वीकडे वळू तेव्हा जर आपण विज्ञान ही शाखा निवडली तर तिथे
फिजिक्स मीन्स भौतिक शास्त्र, फिजिक्स म्हणजेच भौतिक शास्त्र ही एक शाखा नवीन आहे, परत एक विषय आपल्याला अभ्यासायला येतो। तर या भौतिक शास्त्रामध्ये देखील सर आयझॅक न्यूटन यांनी अगदी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे। तसेच सर आयझॅक न्यूटन हे एक परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ ठरले आहे। काय तर त्यांनी एक परावर्तक दुर्बीण जी तयार आता आपण वापरतो ती दुर्बीण या सर आयझॅक न्यूटन शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे, तयार केली आहे। ओके, मला वाटते तुम्हाला सर आयझॅक न्यूटन यांची ओळख नक्कीच कळाली असेल। पुन्हा एकदा आपण एक रिवाइज करूया। सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक नियम, गतिविषयक समीकरणे आणि गुरुत्वाकर्षण यांबद्दल माहिती आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकामध्ये मांडली आहे। तसेच त्यांनी गणितीय शास्त्रामध्ये कॅल्क्युलस नावाची एक नवीन शाखा सुरू केली आहे किंवा शोधली आहे। तसेच त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवलेला आहे। अजून आपण काय सांगू शकतो, त्यांनी प्रकाश, उष्णता, ध्वनी आणि गणित या शास्त्रांमध्ये देखील, या शाखांमध्ये देखील उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। तसेच आपण असं सांगू शकतो की त्यांनी परावर्तक दुर्बीण देखील तयार केला आहे, म्हणजे एक ना अनेक गोष्टी ह्या थोर माणसाने आपल्या समोर आणून ठेवल्या आणि आपल्याला आज त्या उपभोगायला मिळत आहेत। त्यांच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उलगडल्या आहेत। आलं लक्षात? आता आपण पुढे वळूया। ग्रहांची गुरुत्वीय बल म्हणजेच ग्रहांचं गुरुत्वीय बल किती आहे। आता मी म्हणाली की पृथ्वीवर आपण म्हणजे उडत नाही, जमिनीवर चालू शकतो, धावू शकतो, खेळू शकतो, गाडी चालवू शकतो, बरोबर की नाही? पण तसं मंगळावर किंवा इतर ग्रहांवर, चंद्रावर वगैरे आहे का? नाही। मग हा गुरुत्वीय बल किती आहे प्रत्येक ग्रहावर, तो मी आता इथे लिहत आहे, तुम्ही देखील माझ्यासोबत लिहून घ्या। मी लिहत असताना, शिकवत असताना तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स प्रिपेअर करत चला, नोट्स बनवत चला। म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास प्रिपेअर करायला बसाल, तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल आणि माझ्या नोट्स असतील, तर तुम्हाला समजायला आणि पाठांतर करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ओके, तर चला मग आता काय करूया, आपण ग्रहांची गुरुत्वीय बल किती आहे ते पाहूया। ग्रहांची गुरुत्वीय बल, ग्रहांची गुरुत्वीय बल किती आहे बघूया। एक पहिला नंबर आहे तो म्हणजे बुध ग्रह। बुध ग्रह, बुध ग्रहाचं किती आहे? 3.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 3.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर। नंतर आहे पृथ्वी, पृथ्वीचं गुरुत्वीय बळ आहे 9.807 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आपण ही व्हॅल्यू यूज करतो, म्हणजे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन मध्ये वापरतो। किती? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। नंतर आहे गुरु ग्रह, गुरु ग्रह, गुरु ग्रहामध्ये काय होतं, किती आहे गुरुत्वाकर्षण? 24.79 मीटर पर सेकंड स्क्वेअर। इथे मात्र सर्वात जास्त आहे, 24.79 मीटर पर सेकंड स्क्वेअर, अगदी पृथ्वीपेक्षा देखील जास्त आहे। नंतर आहे मंगळ ग्रह, मंगळ ग्रहामध्ये किती आहे? 3.721 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता इथे बघा, ह्या व्हॅल्यू मी काय शोधून काढले आहेत, कारण आपल्याला साधारणतः अंदाज बांधता येईल। आज जर आपण पृथ्वीवर राहत आहोत आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण
म्हणजेच आपल्याकडे खेचून घेण्याचे बळ हे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका आहे आणि बुध किंवा मंगळ याकडे 3.7 to 1, 3.7 असं आहे. तर तिथे अर्थातच आपण एका सरळ रेषेमध्ये चालू शकत नाही, तिथे उड्या मारतच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो कारण ते आपल्याला पकडून ठेवू शकत नाहीत. हे झालं मंगळ ग्रहाबद्दल. आता बघूया शनी ग्रह. शनी ग्रहाचं किती आहे ते बरोबर बघूया. किती आहे शनी ग्रहाच? 10.44 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती आहे? 10.44 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे याच देखील पृथ्वीपेक्षा जास्त आहे. बरोबर की नाही? गुरुत्वाकर्षण. त्याच्यानंतर युरेनस ग्रह किंवा त्याला शुक्र ग्रह असं देखील म्हटलं जात. युरेनस ग्रह. त्याला काय म्हटलं जात? शुक्र ग्रह. किती आहे या ग्रहाच? 8.87 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर नेपच्यून ग्रह. नेपच्यून ग्रह या ग्रहाच किती आहे बरं? 11.15 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर की नाही? तर मग हे आहे ग्रहांचे गुरुत्वीय बल. म्हणजेच काय? तर बुध ग्रहाचं आहे 3.7. हे तुम्ही लर्न करा, डोक्यात फिट करून ठेवा. म्हणजे यावरून आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा अंदाज घेता येऊ शकतो की तिथे आपण गेल्यानंतर काय होऊ शकतं याची एक थोडी कल्पना आपल्याला येऊन जाऊ शकते. लक्षात. तर हे झालं वेगवेगळ्या ग्रहांवरील गुरुत्वीय बलाविषयी. ओके, आज आपण काय केलं तर गुरुत्वीय बलाची संकल्पना स्पष्ट करून घेतली. त्यानंतर सर आयझॅक न्यूटन यांनी जे जे काही शोध लावले की जे आता आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत त्यांच्याविषयी थोडी ओळख करून घेतली. आले लक्षात? तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत या गुरुत्वाकर्षण पाठातील. तर पहिल्यांदा त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.